एक उत्कृष्ट पैलवान आणि आता प्राध्यापक एम पीएड बी पीएड असे केलेले विक्रम पवळे पंच म्हणून आहे. सगळे प्रत्येकची आमचा एक ऍडव्होकेट आहे पप्पू कालेकर. पप्पू कालेकर तळेगाव कोर्ट ऍडव्होकेट आहे. पलीकडच्या मॅटला आहे पप्पू कालेकर. उंचीही करतो आणि कुस्ती स्पर्धा चौकट देखील करतो आहेत ना. आणि आमच्या आंतरराष्ट्रीय नवनिर्माण या स्पर्धेला 17 देशात पंच म्हणून काम केलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धे आणि रोहिता सांबळे दोन आंतरराष्ट्रीय. हा आणि उत्कृष्ट पंच पुरस्कार त्यांना मिळाला ती कर्मयोगी कृषी केंद्र किंवा सात कोच आणि संपूर्ण एक नंबर मातीच्या कार्याची जबाबदार रवी बोत्रे. पलीकडे कोल्हापूरचे संभाजीराव पाटील उत्तम आपले सगळे महाराष्ट्रातले पंच पुण्यातले पंच उत्कृष्ट काम करतायत कृषीच्या स्पर्धा पारदर्शकमध्ये पडण्यामध्ये. म्हणूनच ही शेणा केसरीची स्पर्धेचं आकर्षण शेणा केसरी स्पर्धेचा रोबा आणि शेणा केसरी स्पर्धेचा आदर सारच आग्रा सारच वेगळा इतकं भव्य दिव्य हो एकेरी पडताय आपले बाबा हो अकलोत्सव बोला. पासून सुरू झाले काम पासून पहा एकही वाद झाला प्रोटी झालं चॅलेंज झालं की निर्णय दिला कोचल्या पटला झाला का वाद आहे ना. म्हणजे तुमचं कार्य किती महत्वाचं आहे पाचा मुखी परमेश्वर म्हटलं जातं. पंचांचा निर्णय अंतिम असतो आपण सगळीकडे गावगाड्यातही आपण म्हणतो जे पंच सांगतील तसे हे कुस्तीतले रेफरी जे पंच आहेत सर्व पंच अतिशय निष्ठांत कालपासून स्पर्धांना अनेक स्पर्धा मी पार पाडतो पण कुठेही वाद न करता फक्त त्यांना दिसते लाल पट्टी हिरवी पट्टी त्यांना दिसते रेड काशो ब्ल्यू काशो एवढा चला टोक्याला टोकन गोट टोक्यातला विचार चक्र हा गांधी सर आहेत ना कडा प्रमुख आता हे प्राध्यापक आहे स्वतःची जी स्वतःची तर इकडे भागा लगेच पंचायत आहे पट्ट्या वाचून तयारा दादाजी जोर केले तर भावी म्हणला एक एक कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये उद्यापर्यंत सर्वांना एक गोष्टी पंतप्रधान संदेश शिपुगले सातारा हे बलवान विजय 74 किलो 86 किलो पहिली गोष्टी किरण पाडे कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये आणि रोहित मोडळे अहमदनगर निळीपट्टी रोहन ढोले रोहित गोडळे अक्षय तवार किणीपट्टी अहमदनगर पहिला पुखा अनु पाडे कोल्हापूर लालपट्टी संग्राम गंधाळी हे किणीपट्टी 74 किलोचे सगळे पहिल्या तयार दोन पुकारल्या गट सुरू झाल्या पुढच्या विश्वचरण सोलंकर कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये तयारीला सोलापूर निळ्यापट्टीमध्ये 74 च्या 8 लगेच परत सुरू 165 आणि ओपन जरी उद्या फायनल इतकी भारी स्पर्धा होणार आहे ना. खरोखर जे उपस्थित असणार आहेत त्यांचं आपण भाग्यवान आहोत. इतक्या मोठ्या स्पर्धेला आपण प्रत्यक्ष उपस्थित होतो आणि तो थरार उद्याचा शेणा केत्रीचा मानकरी
या ठिकाणी उपस्थित राहो. आणि पहा डेंजरला दादा शेळके अर्धवीर काका पवनांचा पट्टा वा. हप्ते मारण्याचा प्रयत्न वा. ब्ल्यू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उदय साहेब वा. मंडळी आपल्या सर्व परिसरातील आपल्या तालुक्यातील मित्र मंडळी सगळ्यांना बरोबर घेऊया. आपण आपली कुस्ती सभा इथे सगळ्यांनी मिळून घरात मुख्य शासन महत्वाचं आहे. मुख्यमंत्री साहेब पहिलवानकीसाठी महाराष्ट्र केसरीला अनेक ते उपस्थित असतात. मंत्री असतानाही सातारच्या अधिवेशनालाही एकनाथजी शिंदे साहेब स्वतः हजर होते आणि खूप सहकार्य करतो. त्या महाराष्ट्र केसरी 2022 सहकार्य केलं. आज प्रमोद ताना भानगिर यांना आयोजित केलेला सेना केसरी महाराजांना स्वतः मुख्यमंत्री उभं मारलेलं आहे. त्यामुळं हे स्टेडियम पहिलवानकीचा मर्दानी चंग तुडुंब गर्दी झाली. लोक पाहिजे तुझ्या कुस्ती आपला खेळ आहे. आपण आपला तपला पहिलवानानं इतकं निर्माण करून दिलं. खरोखर कृषी क्षेत्रात एक नवचैतन्य निर्माण झालं. एवढं बक्षीस पहिलवानांना मिळतंय. कुस्ती वाढवण्यासाठी त्याची जाण आहे त्यांना. कारण पहिलवानकीचा वसा वारसा भानगिरे परिवारानं जपला आणि म्हणून चार पहिलवानांना सन्मानित करायचं. आपण एक दोन नंबर करतो. दोनच पहिला दुसरा इथं चार नंबर चार पहिलवान सन्मानित. हप्ते भरण्याचा उत्सव करत आहे पालिकेच्या बाजूला.